तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत, तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत चांद्रयान 3 आता यशस्वीपणे पोहोचलं असल्याची माहिती इस्रोने दिली आहे। भाजप शासित आणि बिगर भाजप शासित राज्यांसाठी केंद्राने वेगवेगळी धोरणं वापरू नये असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। गेले 2 महिने बंद असलेलं इंटरनेट मणिपूरमध्ये आता सुरू झालेलं आहे। वेगवान घडामोडीत ऐकूया। गृहलक्ष्मी योजनेत कुटुंब प्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2000। मणिपूरला पोहोचला मराठी कांदा। लेखक शिरीष कणेकर यांचं निधन आणि फिफा विश्वचषकात 16 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास। चर्चेतल्या बातमीत ऐकूया निधी वाटपावरून रणांगण आणि अजित पवारांनी कसा गड लढवला त्याबद्दल। चला तर सुरुवात करूया चांद्रयानाच्या बातमीने। पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान 3। भारताची महत्वाकांक्षी चंद्र मोहीम असलेल्या चांद्रयान 3 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते। सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे। पृथ्वीभोवती 5 फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल। आज या चांद्रयानाला 4th कक्षेतून 5व्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं। यानंतर 1 ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल। यावेळी इस्रोकडून चांद्रयान 3 शेवटचा पुश देण्यात येईल। या टप्प्याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं। 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजे दरम्यान ही क्रिया पार पडेल। चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल। यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल। यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर पाठवण्यात आलं त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल। सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास 24 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करू शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे। ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत 4था देश ठरणार आहे। इतर राज्यांसाठी कडक धोरण अन भाजप शासित राज्यात नाही असं का? सुप्रीम कोर्टानं केंद्राला झापलं। देशातील बिगर भाजप शासित राज्यांसाठी कडक धोरण आणि भाजप शासित राज्यांवर कारवाई नाही असं का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्रातील मोदी सरकारला विचारला आहे। नागालँडमधील महिला आरक्षणावरून कोर्टानं सरकारला झापलं आहे। तुमच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात तुम्ही कारवाई का करत नाही? ज्या राज्याचं सरकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही त्यांच्यासाठी कडक धोरण आणि जिथं तुमच्या पक्षाची सत्ता आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही असं का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्राला केला आहे। नागालँड सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला 33% आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते, पण या आदेशाचं पालन न केल्याचा आरोप करणारी एक अवमान याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली। आरक्षण ही सकारात्मक कृतीची संकल्पना आहे, महिला आरक्षण त्यावर आधारित आहे। तुम्ही घटनात्मक तरतुदीतून बाहेर कसे काय पडता मला हे समजत नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती SK कौल यांनी केंद्र सरकारला झापलं आहे। नागालँड हे एक असे राज्य आहे जिथं महिलांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती सर्वोत्कृष्ट आहे, तरी देखील महिलांसाठी इथं आरक्षण का लागू केलं जात नाही असंही पुढे न्यायमूर्तींनी नमूद केलं। यावेळी कोर्टानं भाजप शासित मणिपूरमधील हिंसाचाराचाही उल्लेख केला। अखेर मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू। मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आजपासून ब्रॉडबँड सेवेवरील बंदी अंशतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, पण यासाठी काही कडक अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत। या अटींचं पालन न केल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे। मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराला सुरुवात झाल्यापासून
3 मे 2023 पासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता सरकारनं ब्रॉडबँड सेवा अटी शर्तींसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण मोबाईलच्या इंटरनेटवर अद्याप पूर्णपणे बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे, पण यासाठी पुढील अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचं पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. ब्रॉडबँडच्या वापरासाठी स्टॅटिक आयपी ऍड्रेसचा वापर करण्यात यावा. वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार नाही. बंदी असलेल्या किंवा ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया वेबसाईट्स तसेच VPN वापरता येणार नाही. दररोज इंटरनेट लॉग इन क्रेडेन्शियल्स बदलावे लागणार आहेत. संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेटवर बंदी कायम राहणार आहे, कारण मोबाईलवरूनच सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. अशा अफवांपासून बचावासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी मोबाईल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मणिपूरमधील चुरंदचंदपूर आणि फेरझॉल इथं 28 एप्रिल पासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर 3 मे पासून संपूर्ण राज्यभरात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्रत्येक 5 दिवसानं तर ब्रॉडबँड आणि मोबाईल इंटरनेटवर बंदीचे आदेश निघत गेले होते. आता ऐकूया वेगवान घडामोडी. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचा शासनानं अधिकृतपणे प्रारंभ केला असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 14.71 लाख कुटुंबांना मिळणार आहे. दर महिन्याला कुटुंब प्रमुख महिलेच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट जमा केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय रेल्वेनं देशात जीवनावश्यक वस्तू दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचं म्हणत ट्विट केलंय. महाराष्ट्रातील कांदा रेल्वेने मणिपूर येथे नेण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आलंय. महाराष्ट्रातील अंकाई मालधक्का येथून खोंगसोंग मणिपूर येथे मालगाडीतून कांदा पाठवण्यात आलाय. आपल्या लेखणीनं गेल्या 3 दशकांहून अधिक काळ पत्रकार, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या शिरीष कणेकर यांचं निधन झालंय. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असून गेल्या महिन्यात 6 जून रोजी त्यांनी 80वा वाढदिवस साजरा केला होता. कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरवण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये फिफा महिला वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरू आहे. 20 जुलैपासून 32 संघात सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत, पण दक्षिण कोरियाच्या कॅसीनं मैदानात उतरताच इतिहास रचलाय. ती महिला किंवा पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळणारी सर्वात कमी वयाची फुटबॉलपटू ठरली आहे. सामन्यादरम्यान तिचे वय 16 वर्षे 26 दिवस होते. आता बातमी चर्चेतली. पुन्हा चर्चा निधी वाटपावर. निधी वाटपावरून रणांगण. अजित पवारांनी गड लढवला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 2रा आठवडा सध्या चालू असून विरोधकांनी असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सत्ताधारी म्हणजे भाजप, राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गट. या गटातील आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देताना बाकीच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली. या उत्तरानंतर आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह विरोधी आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर अजित पवार म्हणाले, निधी वाटपात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, काळजी करू नका. मात्र 15 दिवसात तुम्ही सावत्र भावासारखे वागायला लागलात असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. त्यावर तुम्ही चष्मा बदला, सावत्र भावाच्या दृष्टीने माझ्याकडे बघू नका. मी सावत्र बहिणीप्रमाणे तुमच्याकडे बघत नाही असं अजित पवार म्हणाले. यानंतर यशोमती ठाकूर यांनी सातत्याने दादा स्टे उचला असं म्हणत आधीच्या सरकारच्या काळातील योजनांवरील स्थगिती उचलण्याची मागणी केली. त्यावेळी अजित पवारांनी मिश्किलपणे दाखवा स्टे कुठे आहे, उचलतो मी असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.